आता तुम्ही सांगा, तुम्ही सगळे व्हिज्युअल आणि फुटेज काढा. ज्या दिवशी अजितदादांनी सकाळचा शपथविधी केला त्यावेळी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आता जे आहेत ते जितेंद्र आव्हाड, मी नावं घेईल नगरसेवकांची, त्या नगरसेवकांनी अजितदादा यांच्या प्रतिमेला काळं फासलं, अजितदादांच्या विरुद्ध घोषणा दिल्या, अजितदादांना गद्दार म्हटलं, त्यांचे पुतळे जाळले. जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला फोन केले की अजितदादांच्या विरोधात त्यांचे पुतळे जाळा, त्यांच्या प्रतिमेला काळं फासा. मी स्वतः सांगतो, मला स्वतः फोन आले. मग त्याला गद्दारी म्हणायचं का आणखी काय म्हणायचं का खुद्दारी म्हणायची? अजितदादांनी पहिलं याचं उत्तर द्यावं की जितेंद्र आव्हाडांनी जे ठाण्यात केलं ते गद्दारांच्या विरोधात होतं का खुद्दारांच्या विरोधात होतं. अजितदादा आणि जितेंद्र आव्हाड एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी गत तुमची झालेली आहे. आधी याचं स्पष्टीकरण करा, त्यावेळी जे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं ती गद्दारी होती की खुद्दारी होती, याचं आधी उत्तर द्यावं आणि मग आमच्यावर आरोप करावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.